निळवंडे धरणातून सोडलेले पाणी 4 दिवसानंतरही जायकवाडी धरणात पोहोचले नाही. जायकवाडीच्या हक्काचे पाणी हे अडवले आणि बळवल्याची माहिती शासनाला देण्यात आली असल्याची माहिती कडाच्या सूत्रांनी दिली आहे. निळवंड्यातून सोडलेले पाणी 4 दिवसानंतरही जायकवाडीत पोहोचलेले नाही. जायकवाडीच्या हक्काचे पाणी अडविले आणि वळविल्याची माहिती शासनाला देण्यात आल्याची माहिती कडाच्या सूत्रांनी दिली. निळवंड्यातून 14 नोव्हेंबर पासून 2000 क्युसेकने जायकवाडीला पाणी सोडण्यात येत आहे. 4 दिवसांपासून सुरू असलेला निळवंडेचा हा विसर्ग शनिवारी देखील कायम होता. पाणी वळविण्याच्या उद्योगाने जायकवाडीत काही केल्या पाणी पोहोचत नसल्याचे दिसते. निळवंडेच्या पुढे ओझर बांधारातून 1476 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. येथून कालव्याला पाणी सोडणे सुरूच आहे. कालवे काही केल्या बंद होत नसल्याने जायकवाडीला येणाऱ्या पाण्याचा प्रवाह आणि वेग कमी झाला आहे. लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाने जायकवाडीत प्रत्यक्ष पोहोचलेले पाणी वहन व्यय आदी माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास सादर करण्याची सूचना कार्यकारी संचालकांनी केली होती. त्यानुसार ही माहिती सादर करण्यात आल्याची माहिती लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. जायकवाडीला पोहोचलेल्या पाण्याचा हिशोब शासनास सादर झाला आहे. त्यामुळे पाणी अडविण्याचा प्रकार होऊ नये यासाठी वरच्या भागात पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात कारवाई केली जात आहे. परंतु प्रत्यक्षात पाणी पळविण्यास जबाबदार असलेल्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याची ओरड होत आहे. नळवंडेचे पाणी रविवारी पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.